नवी मुंबई नेटवर्क। स्थायी समिति सभापति नवीन गवते के जन्मदिन के उपलक्ष्य में दिशा फाउंडेशन, दिघा मेडिकल प्रैक्टिशनर एसोसिएशन और नवी मुंबई महानगर पालिका माँ साहेब मीनाताई ठाकरे रक्त केंद्र वाशी द्वारा संयुक्त रूप से दिघा स्थित काशीनाथ गोविंद गवते आरोग्य केंद्र में मुफ्त आरोग्य जांच शिविर और रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर इस शिविर को भेंट देने पूर्व स्थायी समिति सभापति नवीन गवते, पूर्व नगर सेविका दीपा गवते, समाज सेवक राजेश गवते, दामोदर कोटियन, चंद्राम सोन कामले, दिशा फाउंडेशन के सदस्य, महिला पदाधिकारी और युवा कार्यकर्ता मौजूद रहे। बड़े ही नियोजन बद्ध कुशल डॉक्टरों और पैरामेडिकल स्टाफ की निगरानी में आयोजित इस शिविर में दिघा के नागरिकों के लिए नेत्र चिकित्सा शिविर, मुफ्त चश्मा वितरण, ब्लड प्रेशर जांच, मधुमेह जांच, ईसीजी जांच, ब्लड ग्रुप टेस्ट जैसे प्रमुख सेवाओं का समावेश किया गया था। इस दौरान दिघा के असंख्य नागरिकों ने रक्तदान कर अपने सामाजिक दायित्व का निर्वहन किया। वहीं रक्तदाताओं का मनोबल बढ़ाते हुए उन्हें प्रमाण पत्र देकर मान्यवरों द्वारा सम्मानित किया गया। इस दौरान खुद गवते परिवार के सदस्य नागरिकों से लगातार संवाद साधकर उन्हें मार्गदर्शन करते और प्रोत्साहन देते नजर आए। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए नवीन गवते ने कहा कि आज के इस तनावपूर्ण जीवन शैली में हर कोई अपने स्वास्थ्य के प्रति लापरवाह होता जा रहा है, इसी के मद्देनजर इस शिविर का आयोजन किया गया है। अच्छा काम मध्ये खूप खूप गरजेचं आहे, कारण धक्का दुखीच्या जीवना मध्ये बघाल आणि एवढ्या उन्हा मध्ये लोकांना हार्ट रेट वाढतात, म्हणजे हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढते, त्याच्यानंतर रक्तदाब वाढतो आणि आता बहुतेक आपल्या भारत देशामध्ये डायबिटीजने खूप मधुमेहाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाळं पसरवलेलं आहे आणि ही आपल्या लोकांना माहीत नसतं का काय आपल्याला काय होतं आहे। कधी कधी असं वाटतं का वीकनेस येतो आहे, चक्कर येते, पण ती कशामुळे येते, बीपीमुळे येते का डायबिटीजमुळे येते हे देखील शोधणं गरजेचं आहे। आणि याच्यावरती काय होतं, स्लममध्ये आमच्याकडे लोक किरकोळ अशा दवा घेतात मेडिकलमधनं, पण तसं न करता त्याला योग्य तो उपचार झाला पाहिजे, म्हणजे ज्या ज्या आजारावरती आपण योग्य तो उपचार घेतला तर नक्कीच आपण त्या आजारावरती मात मिळवू शकतो आणि त्या आजारावरती मात मिळवून आपलं आयुष्य, दीर्घ आयुष्य आपल्याला जगण्याची संधी मिळू शकते। उन्होंने आगे कहा कि दिशा फाउंडेशन के माध्यम से लगातार सामाजिक उपक्रमों का आयोजन किया जाता रहा है, न केवल सामाजिक उपक्रम का आयोजन बल्कि बाढ़ग्रस्त इलाकों में भी मदद का हाथ फाउंडेशन के माध्यम से भी बढ़ाया गया है। आमचा दिशा फाउंडेशनच्या वतीने दामोदर कोटियन, चंद्राम सोन कांबळे, सर्व महिला भगिनी जी काय आमची समाजसेवी संस्था आहे त्यांच्या माध्यमात आज आम्ही या ठिकाणी दिघ्या विभागातील सर्व रहिवाशांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये रक्त ब्लड कॅम्प आहे, म्हणजे रक्तदान शिबिर आहे, चष्मा वाटप आहे, चष्मा म्हणजे नेत्रचिकित्सा करून चष्मा दिला जाईल मोफतमध्ये, त्याचप्रमाणे ECG आहे, परत हार्टचे चेकअप आहेत, परत ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी कन्सल्टिंग आहे, पुढचा औषध उपचार कसं करायचं हे सांगितलं जात आहे। आणि याच्यामध्ये दिघा विभागातील सर्व रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी 9 वाजल्यापासून सुरू आहे तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा कॅम्प आयोजित करण्यात आला आणि आपल्या नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी यांच्या माध्यमातून हा कॅम्प सुरू आहे आणि त्याला आमच्या दिशा फाउंडेशनचे दामोदर कोटेन आणि डॉक्टर श्याम यादव यांचं देखील मोलाचं योगदान आहे। मागे दिशा फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर या ठिकाणी पूरग्रस्तांना देखील मदत करण्यात आली होती, त्या ठिकाणी पूर भरला होता, तिथे देखील लोकांना अतिआवश्यक ज्या वस्तू होत्या त्या देण्यात आल्या आणि असे विविध कार्यक्रम चालू आहेत। शिवजयंती पण साजरी करण्यात आली, अशा नागरी कामांचे तसेच जी समाजाला गरज आहे त्या समाजाच्या मूलभूत गरजांना लक्षात घेऊन जनतेपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा अशी आमची दय धोरण आहे। मैं दीपा गवते ने कहा कि एक छोटी सी बीमारी कब बड़ा रूप अख्तियार कर सकती है, इस बात का अंदाजा शायद कोई लगा नहीं सकता, इसीलिए सर्व सामान्य घटक से जुड़े दिघा परिसर के नागरिकों के लिए एक ही छत के नीचे मुफ्त आरोग्य जांच शिविर का आयोजन करना समय की जरूरत
और उनकी नैतिक जिम्मेदारी थी। आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये कोण आपल्या शरीराला फारसा वेळ देत नाही आणि रोजची आपली दैनंदिन जसं आपलं रुटीन असतं त्याच्यामध्येच व्यस्त असतात आणि बरेचसे आजार जे असतात जे आपल्याला पूर्ण मोठे झाल्यावरती माहिती पडतात। म्हणजे जसं बी पी असतो तो आपण नॉर्मल समजला जातो पण तो माहितीच नसतो कोणाला की मला बी पीचा त्रास आहे। कालांतराने ब्रेन हॅमरेज होणं किंवा किडनीवरती त्याचा इफेक्ट होतो, हार्टवरती इफेक्ट होतो, या सगळ्या लहान लहान गोष्टीपासून मोठे आजार उद्भवतात। तर आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की आमची जी हे स्लम एरियातले जे नागरिक आहेत त्यांनी इथे येऊन मोफत याचा लाभ घेतला पाहिजे या शिबिराचा। रक्तदान शिबिर या ठिकाणी स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या वतीने आपण इथे राबवलेली आहे आणि हा आमचा एक यामागचा हाच उद्देश आहे की ज्या सुविधांसाठी म्हणजे आर्थिक अडचणी असतील किंवा वेळ नसेल तर त्यासाठी आपण हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या दारापर्यंत आपण नेऊन ही शिबिर राबवलेली आहे। बता दें कि इस शिबिर में नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। ब्यूरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क। डू यू एस्पायर टू अपग्रेड योर लिविंग विद अरिहंत अद्विका सेक्टर 9 वाशी अपग्रेड टू आइकॉनिक रेजिडेंशियल टावर